कक्षमध्ये येऊन स्थान बनवायचंय, ज्येष्ठ नागरिक कोणी असेल तर पंचाने सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सामना पाहू शकता आपण ओमसाई विपक्ष परिधी इलेव्हन या दोन बलाढ्य संघांमध्ये. ज्येष्ठ पिवनचं पहिलं आणि सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज हर्षल पाटील याच्या माध्यमातून. खूप मोठं नाव आहे मित्रांनो हर्षल पाटील, गावदेव संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज होता, पण तो सध्या खूप आउटफॉर्म मध्ये दिसतोय. आणि जर मागाच्या मॅचचा विचार केला तर या आय पी एल मधला, तर पहिल्या मॅच मध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती हर्षल पाटील याच्या माध्यमातून. प्रमोद वलपकर स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत पाहू शकता, खूप सुंदर कर्णधाराची भूमिका पार पाडतात. तर सामन्याला सुरुवात करायची आहे, खूप अवधी घेता प्रमोद वलपकर. सामन्याला सुरुवात करायची आहे, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज हर्षल. आता मात्र चेंडूला पंचांकडे दाद मागताय आणि पंच दाद फेटाळून मागतायत. सुंदर गोलंदाजी करतोय, पंच आणि फलंदाज बाद. स्वीकार करायचा धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. समाधान शेडगेला पाहू शकता, तुमचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच लाईव्ह प्राप्ती लाईव्हचे प्रोप्रायटर जितू गोंदली यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बात करण्यात बाली शेखच्या माध्यमातून बात झालाय. बाली शेखचा विचार केला तर चार वर्षामध्ये रनर प्राणारा प्लेअर आहे. पुन्हा एकदा बंटी अंगद पाटीलचा विकेट पडतोय, अंगद म्हणून ज्याची ओळख आहे. आकाश सांगडे सुद्धा बाद होतोय आणि पहिल्यांचा रास्ता पकडतोय आकाश सांगडेच्या माध्यमातून. आता मात्र नवीन फलंदाज लागतात, दोन चेंडूवरती दोन झटके, दोन मोठे आदरे बसतात या परदी इलेव्हन संघाला. पॅकरच्या माध्यमातून बघायला विकास दादा पाटील आणि मित पवार असतील, थोडेसे नाराज असतील मित विकास दादा पाटील, कारण की लगातार दोन चेंडूवरती दोन मोठे आदरे पाहायला मिळाले त्यांना पहिल्याच सामन्यामध्ये. तर जयवंत रामदास पाटील यांना विनंती असणार की आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचे. अर्जुन गायकर असतील, प्रमोद पवार असतील पॅकर्स, आणि चंद्रकांत वलपकर, जयवंत फुलोरे, मुस्सा शेख या सर्वांना विनंती असणारे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचंय. तसंच शंकर शेडगे यांना सुद्धा विनंती असणारे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचंय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज हर्षल. आता मात्र चेंडूला लॉक करतो स्ट्रेट डाईव्हच्या माध्यमातून, बिग 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 मायटी षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा
आत्ता मात्र चेंडूची लाईन आणि लेन बघतील पंच, परंतु निर्धाव चेंडूची सांगता ऑफ डिलिव्हरी करतोय, सुंदर डिलिव्हरी करतोय, कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज हर्षल पाटीलच्या माध्यमातून. तर हुसेन शेख, हजीबाला शेख आणि महादेव म्हात्रे यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. पुन्हा एकदा पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, आणि आता मात्र पुन्हा त्या दिशेने टाकण्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता अप्रतिम डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजी, वाटत कमबॅक गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज हर्षल पाटीलच्या माध्यमातून. खूप सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती पहिल्या दोन चेंडूवरती दोन हजार मिळवले, तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला इरफान सुलतान यांच्या माध्यमातून, नंतर ते दोन चेंडू निगेटिव्ह. पुन्हा एकदा लास्टचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, आता मात्र टीमो स्वरूपाचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला करतोय, चेंडूला क्षेत्रक्षाने विशाल चोपले गॅदर करतोय दोन धावांचा प्रयत्न, परंतु आता मात्र तिसऱ्या वेळी धावचितच्या स्वरूपात बाद होतोय आणि संघ जाऊन बसतोय परिधी लिहून तब्बल एका षटकाच्या समाप्तीनंतर सात या धावसंख्येवरती. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. पाहायला गेलं चला या रणरण त्या उन्हामध्ये दुपारच्या सत्रामध्ये डीजे मास्टरला सुद्धा चिम्म्याची आठवण आलेली आहे. खूप सुंदर संगीत प्रसारण करताना दिसतोय गोलंदाज, सॉरी डीजे मास्टर. नवीन फलंदाज जातो शगीर शेख, संघाचं दुसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार ओम साई इलेव्हन संघाचा प्रमोद वल्लभकर. सर बघायला गेला तर ओम साई फायर वर्कचे प्रोप्रायटर प्रदीप फुलोरे यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण मंचावरती यायचंय. तसेच ओम साई रेफ्रिजरेशन दत्तात्रय सोनावणे आणि प्रमोद फुलोरे यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण मंचावरती यायचंय. पुन्हा एकदा श्री गणेश संघाचे पॅकर्स आनंद वल्लभकर यांना सुद्धा विनंती, आनंद पाटील यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण मंचावरती यायचंय. पुन्हा एकदा दुसरा गोलंदाज प्रमोद वल्लभकर, आता मात्र खोलवर स्वरूपाचा चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करतोय, प्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाले प्रमोद वल्लभकर यांच्या माध्यमातून. एक चेंडू निर्धाव छाती बघा दोन्हींचं पुढे आली, खूप सुंदर गोलंदाजी करतोय प्रमोद वल्लभकर यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर मागाशा मॅच मध्ये सुद्धा गोलंदर गोलंदाजी करत होता. पुन्हा एकदा आत्ता मात्र त्रिफळाची इथे फलंदाज बाद होतो शकीर शेखच्या बारीचा अंतर लागतर चौथा आदरा. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. तर तुम्हाला आठवण झालेली आहे लैला सनी लिओनच्या माध्यमातून खूप सुंदर गाणं सादर केलं होतं, आणि आत्माराम ढोपरी महाराज यांना विनंती असणार आहे की आपण मंचावरती यायचंय. सुप्रसिद्ध कीर्तनकार आत्माराम महाराज ढोपरी यांना सुद्धा विनंती असणार आहे मंचावरती यायचंय, आणि पडग्याचे महाराज शंकुनाथ बुवा महाराज असतील त्यांना सुद्धा विनंती असणार आहे मंचावरती यायचंय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रमोद वल्लभकर, आता मात्र पंचांचा इशारा, पंच रोशन पाटील स्वतः रणरण त्या उन्हामध्ये कवायत प्रकार दाखवताना व्हाईटचा इशारा, अवंतर धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते तब्बल सातच्या घरात, सॉरी आठच्या घरात. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार आपल्या उत्साह तेवढा आणि सात लाभते फलंदाज बाद होते सोहेल शेख विचार केला तर अप्रतिम झेल पकडतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. तर समाधान शेडगे आहे, छत्रपती शिवरायांचं आहे आणि देशभक्तीपर गीत वाजवायचे आहेत, कारण की आजचा दिवस विचार केला तर रिपब्लिक डे,
प्रजासत्ता दिन प्रजासत्ता दिनाच्या सर्व क्रीडा रसिकांना मनमनू लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा प्रमोद डेव्हलप कर. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय विशाल जोगले. धन्यवाद. धन्यवाद मुकुंद पाटील. आपला सामना चालू आहे, आपण लगेच मैदानात जायचंय. तब्बल 7 विकेट पडलेत आपले. आपण थोडेसे उशिरा झाला, अद्याप आपल्याकडे वेळ गेली नाही. अजिप तब्बल 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे आपल्यासाठी. तर बघायला गेला तर मुकुंद पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधीच असणार आहे, कारण की आता मात्र येणारे दोन षटक असणार आहेत, शेवटचे षटक असणार आहेत. थोडे हलके गोलंदाज पाहायला मिळतील, स्लॉगरचे षटक असणार आहेत. आणि जर बघायला गेलं तर मुकुंद पाटील यांचं या प्रॅक्टिसच्या माध्यमातून गेलं तर बघायला गेलं तर खूप चांगला फॉर्म होता. पुन्हा एकदा प्रमोद वेलपकर. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. सचिन पाटील आपण यायचं म्हणत. एक मिनिट. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार प्रहार चेंडू खाली. आता मात्र मिसफील्ड होत आहे आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. शांताराम गडकरी थोडस डगमगला. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. तर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर गाणं सादर केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असणार आहे. अद्याप धावसंख्या जाऊन पोचली बघा गेली तर 12 या धावसंख्येवरती षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रमोद वेलपकर. मात्र सुंदर प्रहार आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. विकास पाटील सांगतात की या चेंडूवरती षटकार आणि सुलतानच्या माध्यमातून या चेंडूवरती षटकार. जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज सुलतानच्या माध्यमातून. धन्यवाद. तर सोनू सांगडे यांना विनंती असणार आहे आपण मंचावरती यायचे. सोनू सांगडे जबरदस्त मराठी समालोचक. पंचांना विनंती असणार आहे सामन्याला त्वरित सुरुवात करायची. आता मात्र स्ट्राईक एंड वरती परदी 11 संघाचा कर्णधार स्वतः मुकुंद पाटील यांना पाहू शकता आपण. जबरदस्त फॉर्म मध्ये इन्फॉर्म फलंदाज मुकुंद पाटील. त्यांच्या नावाची जितकी प्रशंसा करावी तेवढी कमी. त्यांच्या माध्यमातून या श्रृंखलेसाठी एक जबरदस्त प्रथम क्रमांकाची वर्ल्ड कपची ट्रॉफी देण्यात पुरवण्यात आली आहे. आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय वर्तुषिकाची ट्रॉफी या सामन्यांसाठी पुरवत असतात. जबरदस्त बॉडी लँग्वेज क्षेत्रक्षणाची पाहणी करताना स्वतः कर्णधार मुकुंद पाटील जेवढ्याला नाव घेऊ तेवढ्याला कमी, जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज विशाल जोगलेच्या माध्यमातून. आता मात्र फुले स्वरूपाचा चेंडू, चेंडूला हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने टटवतो. सिंगल मध्ये कमी करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आता मात्र एक पहिल्या चेंडूला सन्मान देतोय आणि आता येणाऱ्या चेंडूंचा निरोप घेतो की काय हे पाहायचंय येणाऱ्या पुढच्या चेंडू मध्ये. तब्बल 1 षटकाच्या समाप्तीनंतर, सॉरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचला तब्बल 20 या धावसंख्येवरती. तर कुंभार्ली गावचे आमचे मित्र संदीप पाटील यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण मंचावरती यायचं. आपण आला तर आपल्या शृंखलेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत.
तर षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विशाल टुमुकुन पाटील. आता मात्र फुले सरपाचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि जीवदान बलिदान जीवदान भेटतोय मुकुंद पाटील सारख्या फलंदाजाला. शांताराम कातकरी कुठेतरी जेल सोडतोय आणि जबरदस्त जीवदान भेटतोय. अद्याप षटकातील चार चेंडूंचा खेळ शिल्लक. आता कुठेतरी समाचार निवेद घ्यावा लागेल. फलंदाज मुकुंद पाटील यांना मोठे फटके मारावे लागतील. या सामन्याचा विचार केला तर स्कोर अद्याप जाऊन पोहोचलाय दोन चेंडूच्या माध्यमातून 22 धावसंख्येवरती. आणि आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू मिस टाइम स्टॉक चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विशाल जोगलेच्या माध्यमातून मुकुंद पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला. तर पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र स्ट्रॉंग झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. निधाव चेंडूशी सांगता धाव फलक थांबतंय धावसंख्या स्थिर चार चेंडूंच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचतोय तब्बलपारी इलेव्हन 22 धावसंख्येवरती. अप्रतिम गोलंदाजी सुंदर गोलंदाजी नजाकत से भरी हुई गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय गोलंदाज विशाल जोगले. नावाला साजिशी अशी गोलंदाजी करतोय विशाल जोगलेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आता मात्र लोफुलट स्वरूपाचा चेंडू तितक्या जोराने मारण्याचा प्रयत्न शांताराम कातकरी आदर करतोय तोपर्यंत सिंगल मध्ये कन्वर्ट करतोय. एका दावेवरती समाधान मानतोय फलंदाज मुकुंद पाटील च्या माध्यमातून. तब्बल संघ जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. अद्याप षटकातील शेवटचा चेंडू सोनू सांगडे. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मग समालोचन कक्षामध्ये यायचं. सोनू सांगडे आणि आता मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये भरकटतोय गोलंदाज विशाल जोगले. अवंतर धावसंख्येत बघ धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 घरात सॉरी 24 आता मात्र जोरदार हिट मायटी हिट हर्षल पाटील चेंडू खाली येतोय. कोणतीही चूक नाही करणार फलंदाज बाद सुलतान चपारीचा अंत होतोय. तब्बल सुलतानच्या माध्यमातून बघायला गेलं तर दोन मोठे षटकार मारलेत आणि एक चौकार आणि एक सिंगलच्या माध्यमातून. तब्बल 7 चेंडूच्या मोबदल्यात तब्बल 17 धावांची बहारदार खेळी करतोय सुलतान खान यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नवीन फलंदाज जातोय आतिफ शेख. जर विचार करायला गेला आतिफ शेखचा 2011 आणि 2012 मध्ये एक अंडरम संघाचे उत्कृष्ट पॅकर्स होते परंतु काही काळानंतर ते क्रिकेटपासून थोडे वंचित राहिले. आणि आता मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती जाणार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचते तब्बल 24 या धावसंख्येवरती. तर संघाचं चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज शांताराम कातकरी. शांताराम कातकरीचा विचार केला तर एक मुकुंद पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाची झेल सोडली होती परंतु मुकुंद पाटील आणि झेलेचा मोबदला घेताना अद्यापर्यंत काही दिसला नाही. अद्याप 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे त्यामध्ये किती मोठे फटके मारणार याचा विचार करायला लागेल आणि येणार क्षणामध्ये ते पाहायला मिळणार यातील मात्र शंका नसणार आहे. पुन्हा एकदा पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र फुल हँड डिलिव्हरी चेंडूला हलक्या देणे मारण्याचा प्रयत्न पंच राम सांगण्याचा नोचा इशारा फ्रीड असणार आहे. आता मात्र बॅट खुले असणार आहे रोशन पाटीलांचा हाताचा इशारा बघा. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे चेंडू मागे ठेवण्यामध्ये यशस्वी गोलंदाजी करतोय. मागाच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिले असणार आहेत सुंदर गोलंदाजी केली होती.
आता मात्र पंचांचा इशारा वाईटचा इशारा अवंतर धावसंख्येवर संघ धावून पोहोचतोय. 27 धावसंख्येवरती पिरियड असणार आहे. पुन्हा एकदा शांताराम टू मुकुंद. आता मात्र फुल्या स्वरूपाचा चेंडू, परंतु मिस टाइम स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही, चेंडू फाईल क्षेत्रामध्ये 4 धाव्यांसाठी. धन्यवाद. तर पाहू शकता चेंडू मागे संदेश मडवी धावले होते, परंतु चेंडूला काही पकडू शकले नाही. पुन्हा एकदा विशाल जोगले गायडन्स करताना गोलंदाज शांतारामला. आता मात्र एका चेंडूच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचते तब्बल 31 धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली बारक्या. मगाच्या मॅच मध्ये 3 षटकार ठोकले होते बारक्यानी. बघायला गेला तर कांबोडे संघाचा बारक्या परवा दिवशीच्या सामन्यामध्ये 7 धावांची गरज होती, परंतु 7 धावा कुठल्या होत्या, कांबोडे सारख्याचा बारक्या कांबळे याने. आणि हा बारक्या सुद्धा त्याच फॉर्म मध्ये या मैदानावरती पाहायला मिळाला मगाच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शांताराम टू अतिफ. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह करतो स्ट्रेट आउटच्या माध्यमात विशाल जोगले. चेंडूला गॅदर करेपर्यंत सिंगल मध्ये कन्वर्ट होते. सिंगल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या धावसंख्येवरती. अद्याप षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. मुकुंद पाटील यांची बॅट काय चालली नाही, बॅट मात्र स्थिर दिसते, मोठे फटके आले नाहीत. पुन्हा एकदा आता मात्र आला मोठा फटका आला. लॉंग मायटी हिट षटकार, जबरदस्त फलंदाजी खूप कालावधीनंतर. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. जर बघायला गेला तर भाई डीडी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही शृंखला खूप सुंदर आहे. या शृंखलेचं आयोजन आणि या संघाचे पॅकर्स परिधी यांचे विकास दादा पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रोख रक्कम 5,000. आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. एकदा शेवटचा चेंडू पंच निर्धाव चेंडूची सांगता अप्रतिम फलंदाजी. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या धावसंख्ये होती. तर सोनू सांगडे आपल्याला माझा आवाज येत असेल तर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. सोनू सांगडे तब्बल 4 षटकामध्ये 40 धावांचं आवाहन असणार आहे ओमसाई 11 संघाला. सोनू सांगडे तर 38-0 असणार आहे. परदी 11च्या संघांना खेळाडूंना दोन धावांची पॅलिटी असणार आहे परदी 11 संघाला. ट्रॅक पंच रोशन पाटील.
पंच रोशन 40 टू विन. सुनो सुनो शुभम सांगडे यांना सुद्धा शुभम सांगडे मंचावरती यायचंय. सुनो मॅच आहे माझी. तबला ओम साई सांगा 40 धावांची गरज असणार आहे. चेंडू घ्यायचे आहेत आपण. संदीप फराड यांचा सुद्धा सत्कार करतील आमचे माजी उपसरपंच आनंद पाटील यांच्या माध्यमातून. लाईव्ह स्टेजला कव्हर करायचंय सत्कार समारंभ चालू आहे. ओके संदीप फराड यांचा सत्कार करतील आमचे माजी उपसरपंच श्री गणेश इलेव्हन संघाचे पॅकर्स आनंद पाटील यांच्या माध्यमातून 40 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. अविनाश यांचा सुद्धा सत्कार करणार विकास दादा पाटील यांच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात करायची आहे. 40 धावांची गरज असणारे जिंकण्यासाठी. अजय पवार जिनेश पाटील आहे. जिनेश पाटील अजय पवार विजय पवार कोण असतील तर अमोल सामन्याला सुरुवात करायची आहे. सुलतान वैयक्तिक पहिलं पिवनचं पहिलं षटक घेऊन येतोय सुलतानच्या माध्यमातून विशालला. आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा अवंतर धावसंख्येत भर एक धाव. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी त्रिपराची सुलतान खान च्या माध्यमातून.
सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. जयंत फुलोरे यांचं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुलतान. पुन्हा एकदा उंचावर चेंडू, चेंडू मात्र हवेत. आकाश अंगाच्या मध्ये वेपेक चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु नेहमीसारखाच वर्षाच्या 365 दिवस जी परिस्थिती तीच या डब्ल्यू पी एल मध्ये परिस्थिती. झेल मात्र जमिनीला दान करतोय अंगद पाटील, परंतु हा अंगद नसून आकाश सांगडे अंगदच्या नावाने ओळखला जातोय भावांचा संघाचा. दोन धावांच्या मदतीने तब्बल संघ जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सुलतान, आता मात्र सुंदर फटका, चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा चौथा चेंडू, आता मात्र बिग 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 चेंडू जातो आणि दोन धाव सहजरित्या पूर्ण. थोडे आउटफील्ड मुळे चेंडू थांबला आणि दोन धावांच्या मध्ये तिने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 9 धावसंख्येवरती. निर्मित इलेव्हन संघाचा कर्णधार, निर्मित इलेव्हन संघाचा कर्णधार आणि आपता इलेव्हन संघाचा कर्णधार. मी स्वतः मी आहे टॉसविन साठी यायचंय. पुन्हा एकदा लो फुलट स्वरूपाचा चेंडू जोरदार अपील, परंतु फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. अदबी षटकातील शेवटचा चेंडू, 5 चेंडूंच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचतो तब्बल 9 धावसंख्येवरती. आता मात्र नवीन फलंदाज नॉस्टाइक एंड वरती हर्षल पाटील. स्ट्राइक एंड वरती पाहू शकाल हर्षल पाटीलला पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती. सुलतान खान शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा चेंडू पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. अद्याप षटकातील शेवटचा चेंडू, पिवनचा लास्टचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद, बॅकची कडा घेऊन जातोय चेंडू. पुन्हा एकदा मोठा आदरा हर्षल पाटीलच्या पारितांत. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो तब्बल 9 धावसंख्येवरती. ओव्हर टू सोनू सांगडे. धन्यवाद डीजे मास्टर. तर माझा सामना रंगला जाईल आफताब इलेव्हन विपक्ष निर्मित इलेव्हन दोन संघाच्या माध्यमातून. तर दोन्ही संघाच्या संघ नायक नक्कीच उपस्थित आहेत, तर विनंती करतोय संदीप फराड यांना विनंती करतो नाण्यापैकीचा कॉल करून घ्यायचा. आपण अतिथी मान्यवर आमचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यावेळी पाहिलं गेलं, यावेळी माझा सत्कार मूर्ती यांच्या माध्यमातून नाण्यापैकीचा कौल केला जातोय. प्राप्ती वायू कव्हरेज करायचं आपण. तर नाण्यापैकीचा कौल लागला गेलाय निर्मिती इलेव्हन संघाच्या बाजूने.
तर नक्कीच विचार केला गेलाय, मग तो विचार करण्याचा भाग पडला. परदी लेवल विपक्ष सामना रंगला जाईल ओम साई इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. तर आल्या तमाम ग्रह श्रोत्यांच्या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मग घेऊन चाललोय क्रिकेटच्या रंगीन सदाभा दिलखुश दुनियेमध्ये, या दुनियेनं तुम्हाला वेळ केलं, या दुनियेनं तुम्हाला अक्षरशः कुमार घातली. या क्रिकेटच्या आलिशान सदाभा दिलखुश दुनियेमध्ये स्वागत करतोय. लेट्स स्टार्ट द गेम. सामना मात्र मोठा, धावसंख्येची गरज असणारा यावेळी सामना जिंकण्यासाठी. 29 धावा धाव फलकावरती, दोन फलंदाज फलंदाजीच्या माध्यमातून निखिल पाटील आणि मात्र दुसरा इजाज शेख, या दोन फलंदाजी तुफानी फलंदाजी मैदानामध्ये. गोलंदाजीच्या मार्ग पर गोलंदाज मात्र तयार होता. यावेळी गोलंदाजीचा कोटा पुरा केला जातोय जावेदच्या माध्यमातून. जावेद तयार, लेफ्ट अराउंड द विकेट चा मारा असणारा गोलंदाज. गोलंदाजीच्या बोऱ्यावरती सामना सुरुवात करायचा. पंच जास्त विलंब करू नका, अत्यंत मोठी प्रतिक्रिया पाहू शकाल. WPL नामाका 2018 चौथं पर्व, शानदार मंजर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, लेफ्ट हँड अराउंड विकेट. पहिली डिलिव्हरी, मोठा फटका यावेळी मात्र पाहिलं गेलं. आपल्या मनगडाची ताकद मात्र पुरेपूर बल्ल्यामध्ये आपल्या बॅटमध्ये जोगवली गेली होती. मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कोणता संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपाची सांगता, डॉट डिलिव्हरी, पहिला चेंडू जावेदच्या माध्यमातून. तर 31 धावांची गरज असणार पुन्हा आता गोलंदाज तयार. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाजीचा भरणा करण्यासाठी यावेळी मात्र पहिली डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. फ्रंट फुटचा वापर केला गेला होता, मात्र चेंडूमध्ये नजर चुकली गेली. जावेद पुन्हा एकदा तयार, यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुट शॉर्ट ऑफ लेंग डिलिव्हरी. चेंडू मात्र शरीराच्या नक्कीच पाहिलं गेलं, पण मात्र फलंदाजीच्या खांद्यावरून निघलंय. ट्रायबल झाली गेली इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, धाव चेंडूची सांगता. धाव फलकी दाबा स्थिर पाहायला मिळते 9 घरात. 9 दाबा धाव फलकावरती यावेळी पाहिलं गेलं. एकेरी अंकामध्ये धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळतोय. याच मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं राहील. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर येथून मात्र या फलंदाजाला यावेळी सिंगल डबलचं क्रिकेट खेळणं गरजेचं राहील. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळी मात्र जबरदस्त डिलिव्हरी फलंदाजाला बांधून ठेवलाय. अतिशय घनाकाती प्रहार करण्याच्या भेदामध्ये मात्र 3 डिलिव्हऱ्या यावेळी मात्र डॉट पाहायला मिळतात. यावेळी मात्र 3 डिलिव्हऱ्या यावेळी मात्र पाहू शकाल, पण गोलंदाजच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 3 सांगतर. 9 धावा धाव फलकावरती. सामना जिंकणं थोडस कठीण असणार आहे. यावेळी मात्र पाहू शकाल, पण फलंदाजीच्या माध्यमातून मात्र यावेळी फलंदाजी घनाकाती झाली तर सामन्यामध्ये पुन्हा शिरकाव करेल. गोलंदाज तयार, यावेळी मात्र बॅटचा फेस खोलतोय. चेंडू मला ट्रॅव्हल करतोय. यावेळी मात्र एक्स्ट्रा कवर रिझर्व मध्ये सिंगल मिळा. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा धाव फलकावरती. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरी धाव, थोडासा लेझी क्रिकेट, थोडासा लेझी क्रिकेट. एक धाव मात्र अतिरिक्त खर्च केली एका धावण्याच्या माध्यमातून. धाव फलकी धावा लागल्या गेल्या, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 12 घरात. 12 धावा धाव फलकावरती विचार केला गेला. 2 विकेटच्या 3 विकेटच्या सांगते नंतर. थोडासा शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. फलंदाजी मात्र यावेळी मात्र थोडीशी शांत पाहायला मिळते. सामना जिंकायचा असेल तर मात्र सामन्यामध्ये जीव होतं गरजेचं राहील. थोडासा क्रिकेट शांत, थोडासा माहोल शांत, आणि मात्र सह पाहिलं गेलं प्रत्येक प्रेक्षक शांत झालाय. कारण की क्रिकेटमध्ये जेव्हा चौकार षटकार जेव्हा फलंदाजाची दादागिरी निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये रंगत निर्माण येते. आणि मात्र फलंदाजांनी मात्र नांगी टेकली, पायामध्ये जंजीर, हातामध्ये बेड्या ठोकल्या गेल्यात. यावेळी मात्र फलंदाजाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र चोर बदलवली गोलंदाजानं. यावेळी राईट ऑफ ऑर्डर विकेटचा मारा समोर, फलंदाज फलंदाजीच्या माध्यमातून तयार होत आहे. यावेळी हर्षल पुन्हा एकदा तयार. आता यावेळी थोडासा विचार करावा लागेल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येतभर धावसंख्या जाऊन पोचते 13 घरात. थोडासा शांत क्रिकेट, मात्र एखादा मोठा फटका सामन्यामध्ये शिरकाव करून देईल. एखादा मात्र यावेळी मोठी हिट यावेळी सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राधान्य करून देऊ शकेल ओम साई इलेव्हन संघाला. परिधी इलेव्हन संघ नक्कीच 2 संघाच्या माध्यमातून ही बॅट आणि चेंडूमध्ये असणारी लढाई अतिशय रंगत आणि अतिशय बहारदार पाहायला मिळते. पुन्हा तयार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाय कहीं पे निशाना. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. एक धाव धाव फलकावरती, एका धावेच्या माध्यमातून 14 धावा धाव फलकावरती. तर मान्य श्री
तर अतिथि मान्यवर आले आमचं सहकारी चांगलं आमचं यावेळी मात्र आपण आता ते वेळात वेळ काढून तर आयोजकांच्या माध्यमातून मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. सांप्रदायिक नक्कीचा पाहिलं गेलं पुन्हा एकदा आता या मोठा फटका करमटकांचा प्रयत्न चेंडू मात्र लांगा रिजामुळे शतकशकाची लुक्या मिळून सीमा पलीकडे नशिबाचा चमकार दिसले. तर धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या माध्यमातून जे कार्य केलं गेलं तर माननीय श्री जयराम बुवा साई नक्कीच आमच्या अतिथी मान्यवर वाडी गावचे यांना मी सत्कारासाठी निमंत्रित करतो. दगडू पाटील साहेब यांचे शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. संप्रदाय नक्कीच पाहिलं गेलं हबप हरिभक्त पारायण संप्रदाय यांच्या माध्यमातून चांगलं नक्कीच योग्य काम कार्य केलं जातं. तर दुसरे आमचे सत्कार मूर्ती असतील काशीनाथ म्हात्रे यांचं स्वागत करतील. मी विनंती करतोय आमचं या गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व परशुराम पाटील बाबा आपण यायचं आहे. अतिथी मान्यवरांचं यशोतीत मान सन्मान करायचं आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आला मराठी जर विचार केला भारतीय संस्कृती अतिथी देव भव आणि ती संस्कृती राबवली जाते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुण्याच्या शृंखलेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. तर धावफलकी धावा पाहू शकाल आपण. दोन शतकाच्या वादळी केल्यानंतर धावफलकी धावा लागल्या गेल्यात 18 धावा धावफलकावरती 12 चेंडू आणि गरजेचा सामना जिंकण्यासाठी 22 धावांची मोठी लढाई प्रति षटकामध्ये जर विचार केला गेला 11 सरारी 11 टेम्परमेंट राखणं गरजेचं. मग फलंदाजीची यामध्ये गोलंदाजीची लाईन तोड फलंदाजी केली जाईल का गोलंदाजाला पुन्हा एकदा पायामध्ये जंजीर अडकवल्या जातील हे तितकं पाहणं गरजेचं. तर विचार केला यावेळी ओमशाही इलेव्हन संघ पहिला सामना गमावला गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये कशी कामगिरी केली जाईल हे तितकं पाहणं गरजेचं राहील. तर सामन्याला सुरुवात करते पंच. तर नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज नक्कीच संघाचा संघनायक मुकुंद पाटील गोलंदाजीच्या अटॅकिंग मोडवर तिसरा षटक कमबॅकिंग षटक ओळखला जाणारा घेऊन येतोय. तर 12 चेंडू गरज असला ती यावेळी 22 धावांची गोलंदाज पण एकदा तयार गोलंदाजच्या माध्यमातून यावेळी मात्र पाहू शकाल. मुकुंद पाटील जो विचार केला गेला यावेळी मात्र पाहू शकाल आपण अभेद्य भिंत रचली गेली. अभेद्य भिंत जो विचार केला यावेळी अभेद्य भिंत यावेळी स्क्वेअर लेग रिझन मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि यावेळी पाहिलं गेलं एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या माध्यमातून अभेद्य भिंत मात्र या अभेद्य भिंतला भेदला जाईल का फलंदाजच्या माध्यमातून ते पाहणं गरजेचं आहे. पहिली डिलिव्हरी घेऊन यावेळी स्लोवर 1-2 मध्ये खेळू काढला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये शतकशी चेंडू खाली येऊ तो धावून येतो तोपर्यंत सिंगल मध्ये यावेळी मात्र यावेळी धावफलक खाली गेली. एक धाव धावफलकावरती संधी मिळाली गेली फलंदाजाला नक्कीच विचार केला गेला फलंदाज निखिल आणि हर्षी फलंदाज हिजाज या दोन फलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राईक मध्ये रोटेट झाली गेली. एक धावेच्या माध्यमातून 19 धावा धावफलकावरती धावकुऱ्याचा फलंदाज यावेळी मात्र शामियाना थोडासा हलवलं जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. क्षेत्रक्षकाची व्यूहरचना बदलली जाते गनिमी गावा चेंज केला जातोय यावेळी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी असणार. धावकुऱ्याचा फलंदाज आतापर्यंत पाहिलं धावकुऱ्याचा फलंदाज अतिशय घातक फलंदाज ओळखले जातात तशी कामगिरी केली जाईल का या फलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र खेळून करतोय चेंडूला पुन्हा चेंडू ट्रायबल करतो लॉंग ऑफ रिझमध्ये सिंगल मिळत दुसरीचा प्रयत्न तू तू मे मे कोऑर्डिनेशन नाही मात्र फलंदाज आपल्या क्रीज मध्ये यावेळी पूर्णपणे सक्षमरित्या पार केला गेला. दोन धावा धावफलकावरती दोन धावीच्या माध्यमातून धावफळ काढतोय 21 चकरात 21 धावा धावफलकावरती मात्र 4 चेंडू खेळ बाकी असेल या 4 चेंडू मध्ये षटकामध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं. सामन्यामध्ये यावेळी मात्र शिरकाव करण्यासाठी ओमसाई संघाला पुन्हा एकदा तयार.
यावेळी जबरदस्त डिलिव्हरी पाहू शकाल आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा मुजोरा दाखवत असतो बिली गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असेल मुकुंद पाटील यांच्या षटकातील. सामना जिंकायचा असेल तर अजून दिल्ली खूप दूर आहे. दिल्लीला जायचं असेल हवाई सफर करणं गरजेचं आहे. माझा हवाई सफर कोणत्या फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईल, फायर ऑन मात्र कोणत्या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल हे तितकं पाहणं गरजेचं राहील. पाहू शकाल आपण पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर गोला मुकुंद पाटील तयार होत असता बेली. आता माझा खेळ बाकी असेल 9 चेंडूंचा आणि सामना जिंकण्यासाठी गरज असणार ती तब्बल 19 धावांची. अजूनही मात्र अर्धी लढाई खेळली, अजूनही अर्धी लढाई खेळणं गरजेचं राहील. म्हणजे यावेळी अर्धी लढाईमध्ये कशा प्रकारे सामना जिंकला जाईल तितकं पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामधील पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. एक माझा यंगस्टर 11 संघाचा जर अपवाद वळगला असता मात्र पहिली फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला. मात्र यावेळी तो इतिहास पुन्हा एकदा मोडला जाईल काय तितकं पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार, बॅटचा फेस चेंडू मात्र लंगारीच्या शेतशन तैनात. चांगलं शेतरक्षक, सिंगल मिळाली. एक धाव धावफलक होती, एका धावीच्या मध्ये धावफलक पुन्हा एक धाव दे धावसंख्या जवळ पोहोचते ती मात्र 22 षकारात. डबल तुरी साकडा लागला गेलाय या फलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाज तयार, गोलंदाजीच्या माध्यमातून पाहू शकाल आपण मुकुंद पाटील चांगली गोलंदाजी करत असता बेली. सामन्यामध्ये पकड मजबूत करून देतो या बेली मध्ये आपल्या संघाला. संघाचं संकट आहे मुकुंद पाटील मात्र मोठा फटका. मात्र निखिलचा विचार केला गेला निखिलच्या माध्यमातून. या बेली मात्र कोणत्या प्रकारचा मोठा फटका मात्र लगावला जात नाही आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. मात्र यावेळी आव्हान थोडासा मागला ठरणार नक्कीच. या चेंडूवरती एक फटका येणं गरजेचं आहे. सामना जिंकायचा असेल तर या संघाला. मात्र यावेळी या गोलंदाजाची मात्र फेकलेली गोलंदाजी अतिशय यावेळी मात्र सामन्याला रंगत निर्माण करून देणारी गोलंदाजी. सामना मात्र आपल्या एक वन साइड झुकवण्यामध्ये मोठं काम केलं या गोलंदाजानं. तोच मुकुंद पाटील शेवटची डिलिव्हरी घेऊन लेफ्ट हँड राऊंड द विकेट. त्याचा फेस करतो यावेळी चेंडू टॅबल करतो. पहिल्या स्लिप मध्ये अडवला जातोय. सिंगल पाहायला मिळते. एक धाव धाव फलकावरती. सामना जिंकणं थोडस कठीण. 23 धावा 18 चेंडूच्या सांगतेनंतर आता येणारे चेंडू असेल बाकी 6 आणि गरज असते धावांची 17 धावांची गरज. तर धनवडीचे मास्टर तर येणारे चेंडू असेल बाकी 6 आणि 17 धावांची गरज. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय. गोलंदाजीच्या मार्कवर नक्की जर विचार केला गोलंदाज असणार आहे. गोलंदाज शिगीर गोलंदाजच्या माध्यमातून नक्की जर 6 चेंडू 17 धावांची गरज. समोर फलंदाज निखिल पाटील पुन्हा एकदा तयार. मोठा फटका परत करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र 5 चेंडू 17 धावांची गरज. सामना कोण जिंकणार? पहिले 3 चेंडू निर्णायक असतील. 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका सामना मध्ये बॅलन्सिंग ठेवला जाईल. मध्ये एखादी विकेट पूर्णपणे मात्र सोचण्या व्यस ओमसाई संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅटचा फेस चेंडू ट्रायबल करतोय. पहिल्या स्लिपमध्ये सिंगल मिळाय दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? माझा सिंगलच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती. एका धावीच्या माध्यमातून धावफलका होतोय. 24 धावा धावफलकावरती 4 चेंडू 16 धावांची गरज. अजून मात्र यावेळी सामना जिंकण्यासाठी बॅलेन्स पाहतो सामना. मात्र 2 मोठे फटके सामन्यामध्ये पूर्ण शिरकाव करून देईल या संघाला. मात्र यावेळी विकेट इजाची विकेट अतिशय महत्वाची ओमसाई संघासाठी. मात्र कोणता संघ खऱ्या अर्थाने सामना जिंकतात हे तितकं पाहणं गरजेचं.
चार चेंडू 16 धाव्यांची गरज. पुन्हा गोलंदाजाच्या इजाज गोलंदाजाच्या माध्यमातून राईट लेफ्ट हँड अराउंड द विकेटचा पवित्रा तिसरा चेंडू घेऊन आता लाईन पावी लागेल. आता लाईन पंचांच्या माध्यमातून पिचिंग लाईन व्यवस्थित दाखवली गेली. 3 चेंडू 16 धाव्यांची गरज सामन्यामध्ये कनकणी सामन्यामध्ये मात्र शिरकाव पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16 धाबा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळी हा चेंडू निर्णायक ओमसाई संघासाठी. पुण्यात तयार फ्रंट फुटचा वापर नशिबाची पराका स्टाफ फलंदाजी विकेट बॅक टू द महिला निजाज. तर धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच यावेळेमध्ये शानू फलंदाज फलंदाजच्या माध्यमातून 2 तीव्र बाकी असतील. 16 धावांची गरज मात्र सामना जिंकणार का हारणार पाहणं गरजेचं. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आम्ही पाहिलं. 1 चेंडूमध्ये 10 धावा बनवता असतं बेली. 1 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या गेल्यात. 2 चेंडूमध्ये 16 धावा गोलंदाज तयार. या बेलीमध्ये लाईन पाहावी लागेल वाईटची. या बेली मात्र डिलिव्हरी एक धाव धाव स्पर्ध्यावरती गणली जाते. 25 धावा 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा 14 काढला तरी विजय होऊ शकेल. मात्र या गोलंदाजीची गोलंदाजी चांगली होणं गरजेचं. पुण्याचा गोलंदाज तयार. यावेळी जबरदस्त गोलंदाजी व्हाईटचा पुन्हा एकदा इशारा. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त स्क्वेअर चेंडू फेकतोय. 26 धावा धावफलकावरती. आता मात्र 13 धावा काढल्या तर विजय होऊ शकेल. एखादा स्क्वेअर चेंडू आणि 2 मोठे फटके सामन्यामध्ये विजय रथावर स्वार करून दिला ओमसाई संघाला. मात्र फलंदाजच्या माध्यमातून नेणं गरजेचं. पुन्हा एकदा तयार गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून बॅटचा फेस चेंडू मात्र यावेळी पाहू शकाल आपण. बिग हिट पाहायला मिळतोय फलंदाजच्या माध्यमातून 6 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. तर 1 चेंडू 8 धाव्यांची गरज. तर टॉस यांचा संघाचा यावेळी मात्र चुकी केली. हा चेंडू स्वीकार केला असता तर सामन्यामध्ये जिंकू शकला असा. आणि निघाला चौकार सामन्यामध्ये गमावला गेलाय. मग दिलेर पारी फलंदाज शानूच्या माध्यमातून 10 धाव्यांची 2 चेंडूच्या सांगतीनंतर थोडासा संघ नायकाने उशीर केला पण चांगली फलंदाज दाखवली. तोपर्यंत डीजे मैदानात जायचं आपण. रुकीज मॅन ऑफ दिस मॅच यावेळी मध्ये सामन्याचा जाईल सुलतान. तब्बल 17 धावांची फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून 9 धावा खर्च करत 3 विकेट यायचा पण मॅन ऑफ द मॅच सागदार. तर मी विनंती करतोय रॉकीच्या माध्यमातून स्टायलिश व्यक्तिमत्व असणारा रॉकी वा वंजे गावच्या सर्व वृद्ध मुलींच्या हृदयाचा तारणार रॉकी